काश्मीर फाईल्स आला मुस्लिम कसे नालायक आहेत मुस्लिम कसे धर्मांध राजकारण करतात ठरवून काश्मीरी पंडितांना कसं संपवण्याचं काम करतात अत्यंत विखारी अक्षरशः माणसांना कापून टाकत असताना काश्मीर फाईल्समध्ये दाखवलं गेलं महाराष्ट्रासह देशामध्ये त्याच्या विरोधात आणि बाजूनं गदारोळ निर्माण झाला आता केरळ फाईल्स आला केरळ फाईल्समध्ये सुद्धा हिंदू मुलींचं खास करून ठरवून धर्मांतर केलं जातं साधारणत बत्तीस हजार हिंदू मुलींचं धर्मांतर केलं गेलं आणि त्यांना दहशतवादी किंवा अत्यंत घाणेरड्या पद्धतीनं वापरलं जातं असं त्या केरळा फाईल्समध्ये दाखवण्यात आलं याच्यातून एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या ज्या वेळेस इतकं घाणेरडं या चित्रपटातून दाखवल्यानंतर त्या अगोदर सेन्सोर बोर्ड पाहत असेल त्या अगोदर त्याला परवानगी मिळत असेल घटना काल्पनिक असतात म्हणून सुरुवातीला सांगितलं जातं नंतर मात्र सरकारच्या हिताची धोरणं सरकारचा विचार सरकारच्या विचारांची माणसं चित्रपटांमध्ये असल्यामुळं जातीवादी धर्मांध लोकांना एवढं प्रेम होतू येतं त्याचबरोबर घाणेरड्या विचाराची मानसिकता याच्यातून दाखवलेली असल्यामुळं लोकांना छीडसुद्धा येते म्हणजे मुस्लिम असो किंवा कुठल्याही धर्माचा असो तो जर विकृत असेल हलकट मानसिकतेचा असेल नीच वृत्तीचा असेल तर असल्या विकृती ठेचल्याच पाहिजे आमच्या देशात कायदा आहे संविधान आहे तीनशे सत्तर कलम काश्मीरमधून हटवल्यानंतर जो काही गदारोळ करण्यात आला अरे पण या देशाचा तिरंगा काश्मीर सोडून अख्ख्या देशामध्ये फडकत होता आज जर जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा तो सन्मानाने फडकत असेल तर हा आमच्या देशाचा विजय आहे पण या सगळ्या ह्याच्यामध्ये धर्मांध जातीयवादी सनातनी वैदिक आणि ब्राह्मणी परंपरा जपणारे मात्र धर्मांध राजकारण करण्यासाठी ज्या पद्धतीनं उसळून काम करतात पाहता सोय नाही त्या अग्निहोत्री नावाच्या दिग्दर्शकाने चित्रपट काढला अनुभवम केअर असतील किंवा त्यांचे सगळे सहकारी ज्या ताकदीनं त्या चित्रपटाचं कौतुक करत होते काश्मीर फाईलच तिथं जी लोक राहतात त्यांनाच तिथली परिस्थिती माहिती आहे परंतु कुठलाही इतिहास अहो आमच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींचा इतिहास सुद्धा तोडून मोडून मानला जातो काही तथाकथित ब्राह्मणी इतिहासकाराने इतिहासाची कशी वाट लावली इतिहासाची कशी तोडमोड केली एवढंच काय इतिहास कसा विकृत मांडला हे आम्हाला महाराष्ट्रामध्ये राहून शिवरायांचा महाराष्ट्र म्हणून सांगत असताना त्या खोट्या इतिहासाबद्दल भांडावं लागतं इतिहास लिहिणारे मांडणारे सांगणारे दाखवणारे मग नाटक कथा कादंबऱ्या चित्रपटातून त्यांची त्यांची योग्य पद्धतीनं त्यांच्या बुद्धीची आणि त्यांच्या विचारांची बरोबर काशी करतात परंतु आमच्या महापुरुषांचा आमच्या राजाचा आमच्या छत्रपतींचा इतिहास मात्र त्यांच्या नालायकपणामध्ये कलंकित करतात म्हणजे साठ सत्तर टक्के इतिहास खरा मांडत असताना तीस टक्के इतिहास एवढा वादग्रस्त आणि एवढ्या घाणेरड्या पद्धतीनं मांडतात सत्तर टक्के इतिहास अक्षरशः माणूस विसरून जातो तसंच कदाचित त्या अग्निहोत्रीनी काश्मीर फाईल्समध्ये सुद्धा दाखवलं चुकीच्या पद्धतीनं मांडलं गेलं म्हणजे एवढी तिथं दुसरी माणसंच राहत नाहीत का कारण सत्ताधारी मंडळी कुठल्याही पक्षाची असू द्या त्यांचं घाणेरडं राजकारण साध्य करण्यासाठी त्यांचा विकृत राजकीय डावपेच साध्य करण्यासाठी ते बरोबर दोन्ही धर्माच्या लोकांना हाताशी धरून धर्मांध राजकारण करून स्वतःची पोळी भाजत असतात त्याचं नाव आहे काश्मीर फाईल्स त्याच्यावर सुद्धा आक्षेप घेण्यात आला अरे आक्षेप घेतला चित्रपट सगळ्या भाजपच्या लोकांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या लोकांना फुकट दाखवला का तर त्यांना त्यांचं मार्केटिंग करायचं होतं भाजपच्या आर एका विशिष्ट विचारधारेचं त्याच्यासाठी तो चित्रपट बनवला गेला नंतर काय झालं नंतर काय झालं आता केरळा फाईल चाला का तिथं डाव्यांचं सरकार आहे म्हणून आणि ज्या मुलींचं धर्मांतर केलं जातं त्यांचे आईबाप त्या मुलींना लाजा वाटत नाहीत धर्मांतर करायला अरे तुमच्या आईबापांनी लहानपणापासून तुम्हाला वागवलेलं असतं तुम्हाला मोठं केलेलं असतं दुसऱ्या धर्माचं त्यात जाऊन धर्मांध लोकांच्या कळपात समाविष्ट होऊन धर्मांतर करायला खर तर जागेवर ह्यांची जाबड चिरली पाहिजेत संस्कार कसे दिले जातात हा विकृत विचाराचा तिथं विजय होतो त्या केरळ फाईल्समध्ये झरना कुणाला आवडला आज रिलीज झाला तो परंतु एक रिक्षावाला म्हणला ज्या कुणाला महिलांना खास करून चित्रपट पाहायचा असेल तर मी फुकट सोडतो त्याच्यावर महाराष्ट्राचं लक्ष केंद्रित केलं गेलं बऱ्याच पुढाऱ्यांनी तेच दाखवलं त्या चित्र केरळ फाईल्स मध्ये काय सांगितलं गेलं मुस्लिम महिलांच म्हणजे हिंदू महिलांचं मुस्लिम धर्मांतर करतात लाज वाटायला पाहिजे त्या महिलांना आणि धर्मांतर करणाऱ्यांना सुद्धा कुत्र्यांनो तुमच्याकडे महिला आहेत ना तुम्ही तुमच्या धर्माचा काय प्रचार प्रसार करायचा तो करा पण विकृत मानसिकतेतून दुसऱ्या धर्माच्या मुलींना कन्वर्ट करण्याचा काहीच देणं घेणं नाही पण त्या चित्रपटातून जो बत्तीस हजाराचा आकडा दाखवला तो खरा आहे का तो ठरवला कुणी मग चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये जर तो सांगितला गेला नंतर तो का वगळावा लागला त्यातले दोन मुद्दे वगळे गेले की बत्तीस हजार मुलींचं धर्मांतर झालं आकडा काढला कुठून महाराष्ट्रामध्ये लव जेहादच्या नावाखाली बरेच मोर्चे निघाले पण दुसऱ्या बाजूला रोज हिंदू मरतोय सरकारच्या वेगळ्या वेगळ्या धोरणामुळं अरे हिंदुत्ववादी छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदूंचा राजा म्हणतात त्या राजाची बदनामी ह्यांच्याच काळपातल्या रानडुकरांनी केली त्यावेळेस मात्र ह्यांना राग येत नाही कुठं जातात कुठल्या बिळात जाऊन बसतात हिंदू बेरोजगारीनं महागाईनं किंवा कामधंदा नसल्यामुळं अवय एवढंच काय बऱ्याच घाणेरड्या वृत्तीमुळं हिंदू रोज मरतोय कधी बारसूचा रिफायनरी प्रकल्पामुळं म मरतोय कधी जातीवादी गोष्टीमुळं मरतोय कधी राम मंदिर का ब, मुस्लिम हिंदू वाद लावला जातो त्याच्यामुळं म मरतो त्यावेळेस तुम्हाला नाहीच कळत आणि ज्यावेळेस हिंदूंचाच नेता हिंदूंच्याच पक्षाचा एक खासदार ब्रिजभूषण सिंग हिंदूंच्याच मुलींचं शोषण करतो त्यावेळेस सगळे धर्माभिमाने गप्प बसतात का धर्माचे दलाल इथं का काही बोलत नाही कारण धर्माचे दलाल सोयीनं दुकान चालवतात ब्रिजभूषणच्या जागेवर जर एखादा मुस्लिम नेता असता देश पेटवला असता आता ब्रिजभूषण सिंग आहे भाजपचा एक तरी चेहल्याचा पाटा महाराष्ट्रातला किंवा दे इतर राज्यांमधला देशांमधला बोलतो का सगळे दलाली करतात चित्रपट हे कलात्मकतेतून दाखवला जातो सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली विचारांचा जो बाजार मांडला जातो तो चांगला आहे वाईट आहे धर्मांतर सुडाणं किंवा फूस लावून करणं आणि आज बत्तीस हजार मुली जर भारतातून पळवले असेल केरळमधून तर ही किती भयानक घटना आहे मग त्या तिकडं दहशतवादी बनवतात का तिकडं नुसतं त्यांचा वापर करतात कोण ह्याच्यावर हे करणार सरकार का तिथलं केरळमधलं गप्प असेल मला असं वाटतं ही अशी चित्रपट एक तर दिशाभूल करण्यासाठी बनवले जातात किंवा ह्या जातीवादी पक्षाचे दुकान चालवण्यासाठी बनवले जातात हेच अंतिम सत्य आहे खरं सत्य खरी आकडेवारी कधीच दाखवली जात नाही आणि मग आक्षेप घेतल्यानंतर ते सगळं वगळलं जातं हा दिग्दर्शर म्हणजे त्या केरळ फाईल चित्रपटाच्या दिग्दर्शकाचा सुद्धा असतो हे वेगळं सांगायची गरज नाही मग ते काश्मीर फाईलमध्ये पण तेच झालं केरळ फाईल्समध्ये पण तेच झालं हा हलकटपणा आहे याच्यातून तुम्ही आम्ही मात्र आपलं राज्य आपलं देश एकसंग चालवण्यासाठी जागृत राहणं गरजेचं आहे कारण हे विष आहे विष पेरलं जातं विष पाजलं जातं आणि उन्माद केला जातो त्यापासून वाचवलं पाहिजे धन्यवाद